अपना विश्वसनीय न्यूज चैनल राष्ट्रीय नवाचार आपका स्वागत करते हैं और इतिहास का फिर कभी वर्णन करेंगे, परंतु आज हमारा उद्देश्य कुछ और है। जो चुनावी समर है, इस समर में निश्चित रूप से आप सब लोगों के सहयोग के बिना मैं जनता के बीच में सेवा करने के लिए जो निबद्ध हैं, ऐसी श्रीमद गायत्री राजे पवार है, तो आप सबके बाहुओं का प्रवेश हमारी गायत्री राजे के दोनों बाहुओं में हो जाए, इतनी प्रार्थना कर गतिविधियां समेटते हुए हम केवल ये निवेदन करते हैं कि आप सब लोगों का हम मन से हृदय से स्वागत करते हैं। और आज जिनका नाम स्वयं गायत्री राजे है, विश्वामित्र ने जिस अप्रतिम मंत्र को सिद्ध, उनका बहुत बहुत स्वागत सत्कार देवास की धरती पर। भारतीय जनता पार्टी जिले के अध्यक्ष आदरणीय राजीव खंडेलवाल जी, हमारे जिले के संयोजक आदरणीय बहादुर मुकाती जी, दुर्गेश अग्रवाल जी, रवि जैन जी, अभिमन्यु पाटिल जी, दिलीप जाधव जी, भरत चौधरी जी और समस्त सम्मान्य मंच सामने बैठे हुए भाइयों और बहनों, आज आम्ही परत विचारणार आहे, मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मराठीत बोलू, पण त्याच्या त्यांनी सगळं स्ट्रगल करून नर्मदाचं पाणी शिप्रामध्ये आणलं, तिथं डॅम बांधून सगळ्यांना पाईपलाईननी पाणी दिलं आणि आज घरोघरी सगळ्यांना प्यायचं व्यवस्थित पाणी मिळतं। ही एक फार छोटी समस्या होती, सीएम साहेब म्हणतील एक छोटीशी गोष्ट म्हणून राहिले, पण सीएम साहेब इतकी मोठी समस्या होती की देवास मधनं लोक देवास सोडून चालले होते, पलायन व्हायची पूरी तयारी होती। त्याच्यानंतर स्वर्गीय महाराज साहेबांनी पूर्ण स्ट्रगल करून आपल्याकडे आज त्यांच्याशी इतना माफी मागते की मी आपल्याला इनफ टाइम नाही देऊ शकली आपल्या स्वागत सत्कारासाठी, आणि लवकर पण जायचं आहे। पण हे आमच्या देवासचे नुसते मराठा समाज नाही, महाराष्ट्र समाज नाही, सगळे मराठी भाषी लोक इथं एकत्रित झाले आणि मी त्यांच्या स्वागत सत्कारमध्ये टाळीवर घोष ठेवेल। सतरा नोव्हेंबरला इथं मध्य प्रदेशमध्ये इलेक्शन्स आहेत, सगळ्यांना वोट करायचं आहे आपल्या MLA साठी। सावंत साहेब, मी आमदार आणि खासदारमध्ये थोडं कन्फ्यूज असते म्हणून मी सरळ MLA म्हणणार। तर MLA साठी आपल्याला वोट करायचं आहे आणि त्याच्यानंतर ची मुलगी आहे तर माझी मराठी सावंत साहेबांच्या समोर तर कमजोर पडणार आहे, त्यांची तर फार स्पष्ट राहील। ऐकून आपल्याला खूप बरं वाटेल की कोणतरी आपल्या घरचा आपल्या महाराष्ट्राचा माणूस येऊन इथं स्पष्ट मराठी बोलून राहिलाय। माझी पण इतकी वाईट नाही आहे ना, नाही आहे। अतिथी म्हणून आलेत, पण एवढा व्यस्तम वाटत की नाही आणि चांगलं झालंय की नाही आणि काय सांगायचं। आपण सगळेजण भारतीय जनता पार्टीलाच वोट करणार, अकाउंट ओपन केला। कोविडच्या कार्यकाळामध्ये 2,000-2,000 रुपये 3 वेळा, म्हणजे वर्षातला 6,000 रुपये त्यांच्या अकाउंट वरती पोहोचले। 2 वर्षासाठी 2020 मध्ये पण 2021 मध्ये पण 6,000 रुपये डायरेक्टली ट्रान्सफर टू देअर अकाउंट। कुणीही कसलाही फॉर्म भरला नव्हता, अकाउंट ओपन केला। कोविडच्या कार्यकाळामध्ये 2,000-2,000 रुपये 3 वेळा, म्हणजे वर्षातला 6,000 रुपये त्यांच्या अकाउंट वरती पोहोचले। 2 वर्षासाठी 2020 मध्ये पण 2021 मध्ये पण 6,000 रुपये डायरेक्टली ट्रान्सफर टू देअर अकाउंट। कुणीही कसलाही फॉर्म भरला नव्हता आणि फक्त जायचं तिथं आणि माझा अकाउंट कर म्हणून नॅशनल बँकेला सांगायचं, माझा अकाउंट ओपन कर, मी पैसे काही घालणार नाही। मोदीजीने सांगितले, बऱ्याच लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं, असं कधी झालेलं आहे का? पण ज्या ज्या लोकांने मोदीजीवरती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वरती विश्वास ठेवला आणि आपला जनधन अकाउंट ओपन केला, त्या म्हणजे ज्यांना वृद्ध महिला असतील, आपले वृद्ध आई बाबा असतील, विधवा बहिणी असतील, अपंग असतील, या सगळ्यांना नॅशनल बँकेशी कनेक्ट, त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याचं काम जर कोणी केलं असेल
मोदीजी ने केलं, नितीन गडकरीजी ने केलं, अमित भाई ने केलं, कारण आपण सगळं हे करत असताना मुद्दामून म्हणजे आपला राजकारणाची सुरुवातच कसं आहे, राम मंदिर असेल, अखंड भारत असेल किंवा 370 कलम रद्द करावं म्हणून आपण सगळे राजकारण करत असतो. आपल्याला हा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा भारत देश एक आहे. या भारत देशाचे काही तुकडे नाही झालेले पाहिजे. आपण म्हणतोय की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांचं ज्याने बलिदान दिलं, व्यर्थ नव्हतं बलिदान श्यामाप्रसाद मुखर्जीचं, म्हणजे त्याचसाठी आपण राजकारण करत इतच संबंध आहे. आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे गोमंतकातील गोव्यातील आपण ज्याला म्हणतोय की हिंदू धर्माचं संरक्षण आणि हिंदू धर्म जर जिवंत राहिला असेल त्या ठिकाणी तर त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं योगदान आहे, धर्मवीर संभाजी राजांचं खूप मोठं योगदान आहे. मी माझं भाग्य समजतो सप्तकोटेश्वरांचं मंदिर जे 350 वर्ष अगोदर ज्यावेळी म्हणजे इंग्रजांच्या पेक्षाही पोर्तुगीज हा खूप जुलमी राजवट चालली होती, धर्मांत छळ चालला होता, मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती आणि या सगळ्यामध्ये गोव्यातील कित्येक मंदिरं उद्ध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी समजलं की आपल्या बाजूच्या गोमंत पहिले मैं भारतीय जनता पार्टी की विचारधारा अंत्योदय तत्व पर हम राजनीति करते हैं, हमें राजनीति है अंत्योदय तत्व पर चलानी है. माननीय मोदी जी का तत्व है अंत्योदय तत्व पर केंद्र सरकार की योजना हो, राज्य सरकार की योजना हो, लोगों तक पहुँचाना है. हमारी मध्य प्रदेश की सरकार जी मामा जी शिवराज सिंह चौहान जी इसी तत्व पर काम करते हैं. निश्चित रूप से जन आशीर्वाद लोगों का भारतीय जनता पार्टी को यहाँ मिलते आया है और फिर एक बार डबल इंजन की सरकार मध्य प्रदेश में आएगी, जो उत्साह के साथ मध्य प्रदेश में लोग जिस तरह से काम कर रहे हैं. मैं 2 दिन से मध्य प्रदेश में हूँ, निश्चित रूप से यहाँ मेजोरिटी के साथ भारतीय जनता पार्टी की डबल इंजन की सरकार यहाँ पर आएगी. बीजेपी अपने संगठन की बात करती है लेकिन इस बार जो देखने को मिला कांग्रेस बूथ लेवल पर अपना संगठन बता रही है और उनका कहना है कि हमने भी संगठन हमारा बूथ लेवल तक मजबूत किया और कड़ी टक्कर देने की तैयारी है. हमारी राजनीति 5 साल में एक बार नहीं होती है, हम 5 साल के लिए राजनीति समाज नीति के लिए करते हैं. कांग्रेस की राजनीति 5 साल में एक बार होती है, वो 5 साल में एक बार बूथ लेवल पे जाते हैं. हमारे कार्यकर्ता बूथ लेवल पर 5 साल के लिए लोगों के बीच में रहते हैं, लोगों के साथ में रहते हैं, लोगों के सुख दुख में साथ में रहते हैं. लोग कांग्रेस को पहचानते हैं, कांग्रेस यानी करप्शन, कांग्रेस यानी कमीशन, इसी तरह से भारतीय जनता पार्टी यानी विकास. हमारे कार्यकर्ता निश्चित लेवल पे जो काम कर रहे हैं निश्चित लेवल पे बूथ भी जिताएंगे, मतदार संघ भी जिताएंगे और मध्य प्रदेश भी जिताएंगे. तमाम सर्वे में जो है ये कहा जा रहा है, कुछ चैनल्स के ऐसे सर्वे आए जिसमें कांग्रेस को लीडिंग बताया जा रहा है, कितना आप सहमत हैं और जीत के प्रति कितना आश्वस्त हैं? मैं एक बात कहता हूं, मैं जिस तरह से मध्य प्रदेश में दूसरी बार आ रहा हूं, मैं पूरे निश्चिंत हूं कि मेजोरिटी से मध्य प्रदेश में भारतीय जनता पार्टी को जीत मिल रही है, मेजोरिटी सीट भारतीय जनता पार्टी को मिल रहे हैं. भाई बिल्कुल.